ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 देऊन गौरवण्यात येणार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 हा सोहळा यंदा नवी मुंबईच्या सेंट्रल पार्क या ठिकाणी पार पडणार आहे. तर या सोहळ्याला लाखोंच्या संख्येनं लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो, या पुरस्काराचं स्वरूप नेमकं काय आहे, तर या पुरस्कारासाठीची पात्रता आणि निकष काय आहे, तर आजपर्यंत कुणाकुणाला हा पुरस्कार देण्यात आलाय याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1995 मध्ये युती सरकारच्या काळात या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. आरोग्य सेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोक प्रशासन, विज्ञान, साहित्य, संगीत आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. सोबतच संबंधित व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात किमान 20 वर्ष सातत्यानं सेवा तसंच वैशिष्ट्यपूर्ण उल्लेखनीय कार्य केलेलं असावं. तर या पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तीचं महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य असणं गरजेचं आहे. तर पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना या पुरस्कारासाठी प्राधान्य दिलं जातं. 25 लाख रुपये रोख रक्कम, शॉल आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आता 1 बाय 1 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणकोणत्या व्यक्तींना देण्यात आलाय ते पाहू. 1996 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा लेखक, चित्रपट निर्माते, नाटककार, अभिनेते आणि संगीतकार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे यांना देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे पु ल हे पहिले सन्मानार्थी होते. 1997 महाराष्ट्र भूषण पुरस्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील मोठ्या योगदानासाठी देण्यात आला होता. 1999 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा शास्त्रज्ञ विजय भाटकर यांना देण्यात आला होता. तर 2000 महाराष्ट्र भूषण पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना देण्यात आला होता. 2001 महाराष्ट्र भूषण पुरस्कार क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देण्यात आला होता. तर 2002 महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना प्रदान करण्यात आला होता. 2003 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अभय आणि राणी बंग यांना त्यांच्या समाजसेवा आणि आरोग्य सेवेतील योगदानासाठी देण्यात आला होता. तर 2004 महाराष्ट्र भूषण पुरस्कार समाजसेवक बाबा आमटे यांना त्यांच्या समाजसेवेसाठी प्रदान करण्यात आला होता. देशाला हळदीचं पेटंट मिळवून देणारे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना 2005 महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. भारताचे उद्योगपती रतन टाटा यांना उद्योगातील योगदानासाठी 2006 महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. तर आर के पाटील यांना 2007 महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. 2008 ज्येष्ठ निरूपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या समाजसेवेसाठी मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. सोबतच 2008 कवी मंगेश पाडगावकर यांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 2009 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हिंदी आणि चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना त्यांच्या अभिनयातील योगदानासाठी प्रदान करण्यात आला होता. 2010 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा विज्ञान आणि लेखन क्षेत्रात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आला होता. तर 2011 डॉक्टर अनिल पोकडवार यांना विज्ञान क्षेत्रातील मोठ्या योगदानाबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. 2015 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान करण्यात आला होता. तर 2021 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रदान करण्यात आला होता. आणि आता 2022 महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा ज्येष्ठ निरूपणकार आणि समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.